सरदार प्रफुल्ल पटेल यांचा मागील 6 महिन्याच्या पाठपुराव्यामुळे अमृत भारत योजनेत गोंदियाचं नाव झालं शक्य। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मागील 6 महिन्याच्या पाठपुराव्यामुळे अमृत भारत योजनेत गोंदियाचं नाव झालं शक्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटी दरम्यान सुद्धा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियाच्या रेल्वेबद्दल केली होती चर्चा। अमृत भारत योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे मानले आभार। भंडारा व तुमसर रेल्वे स्थानकाचा सुद्धा समावेश करण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा। अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक रेल्वे स्थानकाचे कायापालट होणार आहे। यात गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया आमगाव यात रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठे प्रयत्न केले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सह रेल्वे मंत्रालयांचे आभार सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी मानले। या योजनेच्या प्रस्तावित टप्प्यात तुमसर व भंडारा या रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात यावा असे निवेदन सुद्धा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले। अमृत भारत योजनेअंतर्गत समावेश असलेल्या रेल्वे स्थानकाचा विकास कामाची भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले। या योजनेत गोंदिया व आमगाव रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला, त्याबद्दल खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यावासियांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले। या प्रसंगाचे औचित्य साधून अमृत भारत योजनेच्या प्रस्तावित टप्प्यात भंडारा व तुमसर या दोन्ही रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात यावे असे निवेदन केंद्रीय मंत्री व रेल राज्यमंत्री यांना दिले। उल्लेखनीय असे की खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या लागोपाठ पाठपुराव्याने अमृत भारत योजनेत गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश शक्य झाले आहे। तसेच खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने गोंदिया रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण व इतर समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने सुचविलेल्या 30,96,00,000 कामाची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। हे विशेष ब्युरो विदर्भ सम्राट।